तुम्ही मामाच्या गावाला जाता दिवाळीच्या सुट्टीमध्ये, तुम्ही कोणत्याही पुण्याला, मुंबईला किंवा इतर ठिकाणी तुम्ही प्रवास करता. आपल्या गावामध्ये वाहन कमी आहेत, परंतु जेव्हा तुम्ही मोठ्या शहरामध्ये जाता तेव्हा तिथे भरपूर वाहन आहेत, रस्त्यावर भरपूर गर्दी असते. काही वाहन असे रांगेली झाले गेलेली तुम्हाला दिसतात, परंतु जात असताना पुढच्या व्यक्तीला रस्ता द्यायचा असतो, वाहनाला रस्ता द्यायचा असतो, त्यावेळेस या सिग्नलचा वापर पोलीस करतात. जेव्हा लाल लाईट दाखवली जाते तेव्हा वाहनाने थांबायचं, जेव्हा पिवळी लाईट दाखवली जाते तेव्हा स्टार्ट म्हणजे सावकाश द्यायचं किंवा जाण्याच्या स्थितीमध्ये यायचं, आणि जेव्हा हिरवी लाईट लागते ना सिग्नल मधले तेव्हा आपलं वाहन आपण घेऊन जायचं. तुम्ही मोटरसायकलवर असू द्या किंवा कारमध्ये, जीपमध्ये, बसमध्ये, सर्व वाहकांना म्हणजे ड्रायव्हर्सना हे नियम पाळावे लागतात. कारण लाल लाईट लागल्यानंतर आपण जेव्हा थांबतो ना तेव्हा पुढचा रस्ता आपण दुसऱ्या वाहनाला रिकामा करून दिलेला असतो. अशा प्रकारे प्रत्येक 2 मिनिटाला 1 मिनिटाला वाहनांना रस्ता देण्यासाठी या सिग्नलचा वापर केला जातो. लाल लाईट थांब, पिवळी लाईट जाण्याच्या स्थितीत आणि हिरवी लाईट जाणे, अशा पद्धतीने सिग्नलचा वापर आपल्याला करावायचा. तर हे सिग्नल पाहण्यासाठी तुम्ही जरूर शहरामध्ये जा, त्या ठिकाणी चौकामध्ये थांबा एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आणि त्याचं निरीक्षण करा. त्या ठिकाणी ड्रेसमध्ये पोलीस असतात आणि ते सर्व पोलीस प्रत्येक चौकाचौकामध्ये या वाहतुकीचं नियंत्रण करतात आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र गावामध्ये या सिग्नलचा वापरची आवश्यकता नसते. का नसते बरे? तरी गावामध्ये खेड्यामध्ये वाहन कमी असतात, रहदारी नसते, परंतु शहरामध्ये वाहनांची संख्या जास्त असल्यामुळं, पुढच्या वाहनाला रस्ता द्यावायचा असल्यामुळं आपल्याला या सिग्नलचा वापर करावायचा. तर सांगा भाऊ, लाल लाईट थांबणे, आपलं वाहन थांबवणे, पिवळी लाईट वाहन सावकाश किंवा वाहन चालू करण्याच्या स्थितीमध्ये ठेवणे आणि हिरवी लाईट त्या ठिकाणावर आपण निघून जाणे, अशा पद्धतीने या तिन्ही रंगाचा वापर करून पोलीस व्यवस्था काय करते, सर्वांना वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी